Ramu! Mama, आज property deal झाला ना कि I am going to shift to Goa permanently. Then Dr. Bernard. Yes, Mama, you do take care. Bye. Hey, hey, Shah. Hi. Hi. कैसे हैं सर? How are you? I'm good. I'm good. So you alone? जी हाँ, मैं अकेला ही आऊँगा यहाँ. लगता है आप भूल गए. भाई पार्टी शाम को आने वाली है. अरे आप टेंशन मत लीजिए, सब ठीक हो जाएगा. शाम को पार्टी आएगी और रोकड़ा भी लेके आएगी. समझे आप? So, कहाँ मिलने वाले हम लोग? वो मैं आपको एड्रेस समझा देता हूँ. आप अपनी गाड़ी से आइएगा और उसके बाद. ओके, सी यू, बाय बाय. थैंक यू, बाय बाय. बाय. फिर उसके बाद क्या हुआ? मैंने सारा प्लान रेडी किया. 27 तारीख की शाम को मैं जयराम से मिला और उसकी गाड़ी में हम लोग वाजे गांव के लिए निकले. अंधेरा हो चुका था उस समय. जयराम साहब, भाई अब आपके पास इतना सारा पैसा है, क्या करेंगे आप? एनी इन्वेस्टमेंट प्लान्स? नो 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 मिस्टर शाह, नो इन्वेस्टमेंट्स, नो शेयर्स, नथिंग. तो फिर इतने सारे पैसे का क्या करेंगे आप? थोड़ा पैसा मॉम के अकाउंट में, थोड़ा बच्चा लोग के अकाउंट में, बाकी पैसा मेरे साथ. गोवा में जाऊंगा, एक बीच पे प्लॉट लूंगा और एक शैक बिल्ड करके मैं, मेरी बियर एंड फिश करी. गुड वन, गुड वन. अच्छा है. लाइफ के बारे में आपकी प्लानिंग काफी अच्छी है. अब एक्सक्यूज मी जयराम साहब, थोड़ा एक मिनट के लिए. यस यस, श्योर श्योर. वन मिनट. मैं बस एक मिनट में. श्योर, प्लीज. मिस्टर जयराम, आपके पास हाथ धोने के लिए पानी होगा? आई जस्ट वॉन्ट टू क्लीन माई हैंड्स. ओ या, बैक सीट पे है. मिस्टर जयराम, बस अब आपको गोवा पहुंचा ही देता हूं. खरच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लच वर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते गाडीचं स्टेअरिंग. तर असं फिरवते जस काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीस? हो, मी काही पाल नाहीये, भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येत, मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स ए नाही. सॉरी, इट्स ओके. अरे थँक यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग
मी पळतोय. त्याला पळणं नाही म्हणत त्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यानी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, त्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. हो चल.